पर्याय नाही, कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन? अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो, म्हणून गावातनं जवा मी हिंडतो तवा मला सगळे जण राम राम करतील, पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये। अरे मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते का? कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा मान आहे। आयुष्यात जर तुम्हाला मोठ व्हायचं असन तर माझं म्हणणं ऐकावं लागन, समजतय नाही तुला? तुला काय झालं रे दात काढायला? अरे सावळ्या तुला अकल आहे का? अरे गाढवती गाढवत, त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का? अरे गाढवाच मालक म्हणजे गाढवच की गब्बस आहे, माझी गाढव कष्ट तरी करत्यात, तुम्ही तर गावावर ओवाळून टाकल्यासारखे पोळ बोंबल झिंडत असता गावभर। काय म्हणाला रे त्यो? अरे आबा, अरे तुला बैल म्हणतोय त्यो। ए बैल कोणाला म्हणालच रे? तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझ, तू तर दुष्काळातलं बोकाडेस। अरे तुझे अर्धे दात मसनात गेले, कुणाला काय बोलाव तुला कळत का? अरे चल याच्या आधी काय लागला, अरे चल आपलं हवय तिकडेच डांगरे। सावळ्या तू कशा बाई खोड्या काढतोय लोकांच्या? मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली? मला सांग, मी माझ्या गाढवाचा मुका घेईन, शेवटी गाढव कुणाची आहे? नाही गाढव तुझ आहे पण हे नाही। नाही मला सांग, आता माझ्या गाढवाला मी लाथा मारीन नाही तर गाढवाच्या लाथा खाईन। आता खाईन गाढव लाथा? मला सांगा पाटील गाढव कोण आहे? गाढव म्हणजे कोण? गाढव साधा आहे। आता 3 महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात, कशामुळे इचारा? आरसा बघा जरा कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या सध्यान। सगळा गाडा अर हे बघा बाळा हो, तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी, म्हणून माणस गाढवानी वागते आणि तुमच्या जातीला उगत बदनाम करते रे, म्हणून म्हणलं बाळा हो कष्ट करा। मुडदा गाडला या गावच्या पोरांचा, समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मुत्त्यात, आज पेकटच मोडती एकेकाच। सावळ्या तू येडा धनी काय करताय? बोंबला मग तुला काय वाटलं काय करीत होतो मी? मला वाटलं गावची पोर येऊन आपल्या भीती मुत्त्यात का काय? मग ते भिताडवाला करुस्तवर तू काय करीत असती? मी बघत असते। काय ते कवा माझ्या कचाट्यात घावतील ते बघत असते, समजलं का? समजलं 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 नक्की समजलं समजलं ना। चला घरात। अरे चला घरात चला घरात चला घरात करू करू तू मला एकदम लूज करून टाकलंस पार। खरं का? काय नाही तर काय? काय धनी तुमच्यात काही बी अवसर नाही उरलं, वारं येतात भटकन पडते। तुझ्यामुळं झालंय सगळं। अगं याक्या काळी कसली तब्येत होती माझी, 10-10 माठ उचलायचो मी अशी, आता 2 उचलनात मला, तुझ्यामुळं झालंय सगळं। गुरा सारखं राबतो मी, तुझी काळीची मदत होत नाही मला। काय मदत करीत नाही मी? काय मदत करते? काय मदत करीत नाही? काय मदत करीत असते तुम्हाला? काय करायचंय ते सांगा। चल माती तुडावी। हे म्हणजे कसं झालं? माझं मला झालंय जडान शेजारी म्हणती माझं बाळणपण कर। अव ही बापेची काम, ही बापेची काम झालं ना घेतलं ना अंग काढून। अगं मला दररोज तुडवती तशी ही माती तुडवायची, आणखीन काय असं? हा मग बघा। नवाल घडलं भर दिसा हे सपान पडलं आज कस हे नवाल घडलं। तू माझी राणी गगाव जोडीन फिरतीची काणी
गाव जोडी न फिरतीची गाणी काय सांगा गरम हो मी करीन तुला गुदगुल्या नग लाजून तिरक पाहू पल नदी किनारी जाऊ कर पाण्यात गरम हो मी करीन तुला गुदगुल्या नग लाजून तिरक पाहू अग तू माझी राणी गौ जोडी न फिरतीची गाणी माग 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 येतच बाबा कटाळून गेलो निस्ता अरे समजा गाव म्हणतोय सावळ्याला गाडव चावतय तुझ्या मायला तुझ्या अरे पेरमान म्हणतोय मी त्यांना म्हणलो बघा हो सावळ्या केवढी माय आहे त्यांची
नाही कंटाळून गेलोय बाबा सध्या. दररोज सकाळी उठायचं, गाढवं बाहेर काढायची, माती वाढायची, घरी आणायची, मडकी बनवायची, बाजारात न्यायची, युकायची ती गाढवं, ती माती आणि ती गंगी. अरे कंटाळा आलाय बाबा. नाही मी म्हणतो यालाच संसार म्हणतात, परपंच म्हणतात. अरे परपंच कुठं घालायचा हा परपंच? अरे असं कटाळून कसं चालेल बाबा? तुला काय जातय बोलायला? तू आपला असा एकला सांड्याच्या सांड्या लई कटकट असती बाबा. अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा. अरे कसा शोधायचा? आता कसा शोधायचा आपला ए कानकरकडे कुणाचा? आता काय गाढवाचा म्हणतो मी? हा ए गाढवा तिकडे बघ. थांब थांब तुंबला तुंबला बोल. असं जमल याच्या आधी कधीच मी तमाशाला गेलो नव्हतो रे. मी आहे ना. हायस ना? मी आहे. तू फक्त तिकडे येळेवर ये म्हणजे बाकी काय नाही. मी काय करतो आधी घरी जातो, अंदाज घेतो. आमचा आवा तापलेला असल तर त्याला थंड करावं लागल बाबा. आवा म्हणजे गंगी रे. येतो आम्ही. सध्या तू काय करशील त्याचा नियमच नाही बाबा. तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जेवायला वाढ मैला. न 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 गंगे अगं पटकन वाढ ना ग, पटकन जेवायला वाढ. तुकडा मोडतो पटकन वाढ पटकन. आमटीला उकळी सवर तर थांबाल का नाही? हो तुमचं म्हणजे आज लगीन का उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे. इतक्या घाई घाई ना जायचंय कुठं म्हणते मी तुम्हाला? देवळात जायचंय. देवळात? देवळात? हो घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि आज अचानक देवळात? हो अग देवळात नर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात. तिकडं चाललोय कीर्तनाला. ही वेळ झालं मी बी येते कीर्तनाला. नको नको नको. का? अगं कसं आहे ना, तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे. त्याला बायाची सावली पण चालत नाही. बायांना लगे प्रवेशच नाही तिथं. मग मी असं करते लांब उभं राहून कीर्तन ऐकते. नको अग. अगं तसं नको करू. तुला काय करायचं एवढं लांब येऊन? तू लांब उभं राहायचं आणि मी त्या बुवाच्या जवळ. बेकार दिसन ते गंगे. असं करा तुम्ही माझ्या संग उभं राहा. कसं आहे ना गंगे, काय झालं? आपला ह्यो सध्या आहे ना, सध्या म्हणला मला चांगला मृदंग वाजवता येतो ना. तेव्हा सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस. म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला. अशी गडबड आहे. मी काय करीन ना, पुढच्या आयतवारी भारुड आहे देवळात तुझ्या आवडीचं रोडगाव आहे तुलावर. तेव्हा काय करतो तुला घेऊन जातो. गडबड गडबड झाली ग. आमटीनं झुतलं ग. तो बुवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर. काय सांगू तुला या तंबुराची गोष्ट? काय पण रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातय वव्या. या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज. तंबुरा वाजय तो फारच स्पष्ट. तंबुरा वाजवीन घरला मी येईन नव्हती. रातच्याला उशीर होईल बरं मला यायला. बरोबर. मी काय करेन मागच्या दाराने आत येतो, तुला उठवायचा नाही. बर बर निघू का? निघू निघा 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 निघा. बुवाचं कीर्तन आहे ना देवळात. निघा तंबुरा. माझ्या शान्या गाडवांनो, ह्यो तुमचा धनी नक्की कांच्या कीर्तनाला चाललाय ते बघा. त्याची पाट आजच्या बात सोडायची नाही. जा हाय जा जा. सजनी करतोय मागणी पाहिजे तर देशील का? अगं थांब जरा सजनी करतोय मागणी पाहिजे तर देशील का? मी छत्तीस नखरे वाली मला लाखाची.
मगणी आली और मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली झुरती उपाशी मरती हरे किती रूपावर माझा मरती किती झुरती उपाशी मरती भिंगरी वाणी किती मिनाचू ऊर होई वर खाली भिंगरी वाणी किती मिनाचू ऊर होई वर खाली और मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली और मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली मला म्हणती चवळीची शेंगा टच टचून भरलंय अंग मला म्हणती चवळीची शेंगा टच टचून भरलंय मगनी आली और मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगनी आली छत्तीस नखरे वाली मलला खच मगनी आली ताकत घुसलू किती नाच नाचून उसळू किती डेर ताकत घुसलू किती गर्दी मधना तुला मी हरला हसले वय मी गाली गर्दी मधना तुला मी हरला हसले वय मी गाली और मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली आहो मी छत्तीस नखरे वाली मलला खच मगणी आली दिस डोक्यो इस्तवर झोपता ओ धनी उठा कीर्तनाला गेला आणि संत होऊन आला का काय हे असं नाही उठायचं गंगे ए अरकोणाचं पोरग रे तुला काय मुतायला आमचं भितार सापडतोय रे पोरगन हाय मिस हाय अग बाबा गंगे तू आहेस होय होय मिस ऊना अंगाव इस्तावर झोपा काढताय काम कुणी करायची चला घरात सकाळी सकाळी नको बेकार वाटत ग नको काय ओ नको काय सरपण घ्या लाकड तोडून द्या चुलीसाठी धनी गेलता कुठं काल राती हे आपलं त्या कीर्त मार्शाला नर्त किर्स कीर्तनाला गेलो होतो राती वय हो कीर्तनाला गेलता हो आणि कीर्तनाला बुवा वाजनी गुंडाळून आलता का काय बुवा नाही बुवा नाही नाही का मग या गाढवाच्या गळ्यात वडणी कुठून आली बोंबल वडणी चंपा बाईची आहे चंपा बुवाची आहे चंपाबाई कोण कोण कुणाला माहित चंपाबाई कोण चंपाबाई बाईच नाहीये चंपाच नाहीये म्हणजे ही बाई चंपाबाईच नाहीये म्हणजे चंपा नाहीये बाई बाई गंगे म्हणजे आता मला तुला सगळं सांगावंच लागणार तर खरं सांगा काय ते खरं सांगणार आहे मी सांगावंच लागणार आहे मला सांग ना मग हे ना गाढव
हे आपला अलीकडचं आहे ना, हे ते पलीकडचं गरीब आहे ते नाही बरं, हे जे आहे ना हे गाडव कनी त्या चंपाबाई नावाच्या नाचणारणीचे आहे ना, नादाला लागलेलं आहे हे अलीकडचं, हे गाळ्याचं आहे ना ओढणी, हे वाला बरं का, हे पलीकडचं चांगलं ते काय नाही, हे आहे ना काय झालं, हे त्या चंपाबाईच्या नादाला लागलेलं आणि हे स्वतः काल काय गंमत झाली, सध्यानं मला सांगितलं हे सगळं मडक्याची आण, सध्या म्हणला सध्या तिथं गेला आणि हा त्या चंपाबाईचा विनय भंग करीत होता, तिचा मुका घेऊ लागला होता, तेवढ्यात सध्या तिथं पोहचला, मग ह्याने पाहिलं हे घाबरलं गडबडीत आलं पळून इथं, पण गाडा वसते वडणी गळ्यात असते तशीच राहिली, हे पलीकडचं चांगलं आहे बरं का, हे जास्त हे बर का, हो असं मला मी खरंच वाटलं, हो ना पहिली जाऊन मागची उदारी गोळा करून आना, त्या बिगर गिळायला द्यायची नाही तुम्हाला, हो अगं कीर्तनाना तमाशा दिसतोय बाबाचा, अरे गाडवीच्या तू तर लई चाबरा निघालास रे, मला सांग बर ही ओढणी तुझ्या गळ्यात कशी आली, मी खाली होतो तू चंपाबाई पर्यंत वर काय केलंस, तू पोहचला कसं काय, ए अरे सांग ना मला कस काय पोहचला, ए आयो तुम्हाला किती बार सांगितलं रे, त्या गंगेचा ऐकू ऐकू माझा पाठला करू नका करू नका, झाली ना आता पंचायत सगळी, मला अडचणीत टाकून कुठे याच्या नादाला लागताय, चंपाबाईची ओढणी ती चंपाबाईची ओढणी तुझ्याकडे कुठून आली, तुझ्या बायकोचा भाऊ घेऊन आला त्या गंगेला तोंड देता देता तीन तेरा झाले माझे, गंगेला डाऊट नाही ना आला नाही तर कसा माझ्या मागावरच आहे ती आता, आता मी लई कटाळू सध्या या संसाराला, अरे बाबा आता जातो आणि संन्यासच घेतो, नाहीतर काय जीवच देतो, अरे मग गंगेचं काय, मी आहे तू काळजी करू नको, नाही नाही तुझ्यासारखा दोस्त आहे म्हणून निश्चिंत आहे मी, तुझ्या भरोश्यावर गंगेला सोडलेलाच आहे मी, तू असं काम कर तिकडं नदीला पाणी लई चांगलंय, तुला पवानी येते नाही, नाही ना मग बरंच आहे डायरेक्ट, म्हणजे माझा जीव चटकन जाईल नाही का, सध्या तू माझ्या संग चल ना तिथून, पाहिला चल ना पाण्यात ढकलायला कोणीतरी पाहिजे ना, तिकडे ओम भूर्भुवः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो नः प्रचोदयात्, ॐ शान्ति शान्ति शान्ति। बरं सकाळी सकाळी शिकित बसला तू बुवा, तू कोण आहे रे, अरे बाबा मी संन्यासी आहे त्यात हसण्यासारखं काय, मग मला पण दे ना यार थोडा संन्यास, थोडा बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का, थोडा दे जास्त दे करायला, ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो, म्हणजे आत्महत्या का, नाही नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो, आर मला थोडा संन्यास देतो, तू तर पान लाळच लावू लागला, ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये, तुला दाखवतो मी ये बाहेर ये, आणि ह्यो कोणचा प्राणी चेमटलाय बुडा खाली, ये बाहेर ये ये, काय चाललंय रे बुवा, तुझं गाव कोणचं आहे रे, माझं गाव हा अरे ठाई ठाई आमचं गाव, ठाई ठाई गाव कुठं आलं हे, तसं नव्हे हा हे विश्वची आमचे गाव, आबा बाबा म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे रे, तू आज काही नेसला का नाही, तुला काय करायचंय इथं बाकीचे नंगे पुंगेच आहेत म्हणा, पण बुवा मला एक सांग तू आहेस तरी कोण, मी हा साधू, म्हणजे महादूचा भाऊ, नाही दादूचा काका, नाही नाही सदूचा सासरा, हा यदूचा चुलता, हायस तरी कोण, अरे म्हणजे तू मला अजून ओळखलं नाहीस, तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं, अरे केस ओलेत असू दे आंघोळी नंतर पुशीचा, अरे तुला ओळखणार कसा, एक तर तू असे कपडे घाल कॅबरे डान्सर सारखे, खरंच तू आज काय नेसलास का नाही, अरे बाबा तुला काय करायचंय, बर मला सांग तुला पोरं बाळा किती आहेत रे, अरे जिथे माझं लग्न झालं नाही तिथे मला पोरं बाळ कुठून असणार,
एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला ध्यान नाही करी येत कसलं लग्नाच अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान बुवा तुला कुणी पोरगी नाही करी दिली तोही प्रश्न नाही मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का आ? तोही प्रश्न नाही म्हणजे पुरी चार चन नाही पैसे चार चन नाही आलो माझ्या ध्यानात बुवा काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार तू आत काही नसला का नाही अरे तुला काय करायचंय अरे एवढं वारं वावदा नाही इथं जोरात वारा आला उडाल तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा मी बघीन काय करायचं ते तुझं नाव काय मला नाही ओळखलं तू नाही मी सावळ्या कुंभार बर माझी बायको लय मस्त आहे दोन गाढवांनी लेकर आहेत मला बर म्हणजे माझ्याकडे दोन गाढव आहे त्यांच्यावर लेकरांनी प्रेम करतो मी तसा प्रपंच नेट काय माझा मस्त आहे सगळं चांगलंय ना हा मग अडचण काय कसं आहे बुवा मला रोज पहाटे उठावं लागत माती तोडवावी लागत मडकी गाढवावी लागते आणि ते नेऊन बाजारात ती खावं लागते लय म्हणजे लय म्हणजे लय त्रास आहे मला लय म्हणजे लय म्हणजे लय कटाळा आलाय सावळ्या प्रपंच करावा नेटका अरे असं त्रासून कसं चालेल तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला मी सांगीन तसं वागणार हा तसंच वागीन तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो सांगा बुवा परधन मानावे जैसे वमन आहा परस्त्री माते समान जाण आहा चित्ता ठावे समाधान हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले परधन मानावे जैसे वमन परस्त्री माते समान जाण समोरून जर ती आली चालू ना तर धरावे तिचे दोन चरण हाय ना ते ठीक आहे सावळा आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य होय बुवा ये मी तुला कान मंत्र देतो बुवा काय झालं अरे कान मंत्र द्यायला का थुकायला काना अरे दुसरा कान आणिकडे नको नको डॉक्टर कडे गेलो दोन्ही कान त्याने पाहिले त्यो म्हणाल तो माणूस थुकूस तवर तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे मग बर 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 ठीक आहे सावळा आता तू घरी जा उद्या पुन्हा ये अरे आम्हाला स्वर्गात जायचंय म्हणजे माझ्या आईवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय वेड्यासारखं बोलू नकोस का देवांना भेटायला जायचंय हा हा मला पण यायचं स्वर्गात तू मला पण नको 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 नाही मला पण यायचं तू यायचं नाहीस नाही बुवा जिथं गुरु तिथं शिष्य बुवा मी पाय धरितो मला यायचं मी पाय मला मी नाही तू असं चावटपणा करणार असशील तर मी तुला स्वर्गात देणार नाही तिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी नक्की मग धरला हा धर माझा हात बर मी डोळे आणि मी सांगे पर्यंत डोळे उघडायचे नाही काय काय धरायला सांगशील बुवा चला स्वर्गात कार भारी वाय कार भारी कुठे गेलं कुणाला माहिती कार भारी आवाज कार भारी काय हो राम भाऊ आमचं धनी कुठं दिसलं का कोण सावळ्या नाही बा अव माझ कस झालंय माहितीये का गाडा हुंकतय उकिरडा नवरा झालाय ठार येडा अग पर गंगे नवरा ठार येडा होईस तवर छळतीस कशा पाय त्याला काय रे ये माकडा मी छळते वैर माझ्या नवऱ्याला मी नाही म्हणत समदा गाव म्हणतोय त्यांचा मुडदा गाडला त्यांचा समद्या गावाच्याच नावानं मडकी फोडते का नाही बघाच आता अग हो हो गंगे आधी नवरा बघ कुठं गेलाय त्यो अव राम भाऊ काय सांगू तुम्हासनी सकाळच्या लय माणूस गेलाय माती आणायला पार ह्या आबासारखा माणूस मातीत जायचा तरी ह्या माणसाचा पत्त्या नाही भया काय आले नशिबी काय म्हणली रे ती अरे तुला म्हणली मातीत गेला म्हणून मला अरे काय त्या सावळ्याच्या नशिबी हे ध्यान अरे सावळा पुरता वैतागला हिच्यामुळं हो अरे समज खरं मर्दानू बर गंगी लग्नाची बाईल आहे त्याची बाई तोंडानं हाय फटकड पर तितकीच माया आहे त्याच्यावर सावकाश डोळे उघड
अरे आपण स्वर्गात आलो. अगा बाबा स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का तो हाच सावळ्या. मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो. घेऊन ये तोपर्यंत तू इथेच थांब. मी इथं टाइम पास करीतो. गडबड करू नको. काहीच करीत नाही मी. लगी ये जाऊन. अगा बाया 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 हा कोण? अरे अग बाई हा कोण विचित्र प्राणी? अगा गगा गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली. काय एकशे एक मॉडेल आहे ती इथ. तान होतोय निस्ता. कोण येऊया टांबॉम? कोण रे तू? तू कोण आहेस? आम्ही इंद्रदरबारचे देव. म्हणजे आमच्या रमेश देवचे भाऊ बंदे का? नाही नाही आम्ही देवलोकीचे देव. हा मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय पण हा सदेह इथे स्वर्गात कसा आला? बुवाच्या नादानं आणि मला ऐकलेला सोडून गेलाय कुठं? अरे पण तुझं नाव काय? तुझं गाव कुठलं? ऐ स्वर्गात आलेला पाहुणा माणूस आहे मी. तुम्हाला काय रीतभात आहे का नाही? खुशालगीला असं घेऊन बसलात आणि माझ्याकडे फौजदारा सारख्या चौकाशा करू लागलात. काय बासा म्हणाल का नाही? काय चहा पाणी पास छान का नाही? बरोबर बस. अरे आमच्या पृथ्वी तलावर माणूस आला तर चहा ना आंघोळ घालतो आधी आम्ही. मी सावळ्या कुंभार. माती तुडावतो, मडकी घडावतो, बाजारात नेऊन इकतो. तसा माझा प्रपंच मस्त आहे बरा का? अरे पण तू इथे आलास तरी कसा? बुवाच्या संग. बुवा तिकडे इंद्राला भेटायला गेलाय ना. हो. म्हणजे आपण देवेंद्रांचे यजमान. तर तस नाही काही. हा तसच आहे काही. घ्या घ्या फलाहार घ्या. वा वा म्हणजे तुमचं चालू आहे ना आम्हाला फळ खावाय. तस काय हे देशी का इंग्लिश आहे? अरे ते अमृत आहे. पहिल्या धारेचं अमृत दिसतय हे. अरे बाप तुम्ही इथंच बट्ट्या लावीता का काय? निस्ता गिलास पुढा करायचं की झालं? आपण हे अमृत प्राशन करावं असं. है पान चाटमाल ये. अरे एक गोड घेतला की डोकं कस तड 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 तडतडलं पाहिजे. अरे पण डुप्लिकेट माल आहे राव. अरे सावळ्या ह्याचा परिणाम थोडा सावकाश होतो. असं आहे का? नमस्कार वहिनी. कोणाच्या मिशेस आहेत या? तुमच्या आहेत का यांच्या आहेत? नाही नाही आम्हाला लग्न करायची गरजच नसते. आता बाबा लगीनच झालेलं नाही तुमचं. तुम्ही पण बुवाच्याच अवलादीच्या हात का काय? अरे धुत तुमच्या कसल्या मॉडेल आहेत राव इथं एकापेक्षा एक. मला एक कळना झालंय तुमच्या सगळ्यांचा काही प्रॉब्लेम आहे का काय? मी निघतो. तुम्हाला काही वाईट वंगाळ सवय असत्यान तर माझी पंचायत करण्याअगोदर मला इथून गेलं पाहिजे. अरे येतो ग. ओ पैलवान भाऊ ओ काय 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 चाललंय काय तुमचं? ही माहितीची लाकडं माझ्या दारात कशा पाहिजे टाकताय? अरे बाबा रात झाल्यावर लाकडं मिळायची का परत? आणि सदा भाऊ ते गौऱ्याचं काय? गौऱ्या तर आणायला लागतील ना. काय माणसं काय तिरडी बिरडी बांधून तयारीत असलेलं बरं. अरे तो झातारा आता. अरे काय लोकांच्या तिरड्या बांधायला गेला म्हातारा? अरे तुझी तिरडी बांधायची वेळ झाली ना मग. आता बघून बघून घेतो खुर्ची सगळं तुला मी भेटून देतो. इकडे काय केलं असेल कुठं काय 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 केलं असेल त्यानं? हे बघ आता गेलेलं सावळ्या काय परत येणार आहे भाई. सावळ्या मला जाताना म्हणला होता आता सगळं संन्यास तरी घेतो नाही तर जीवच देतो. मला असं वाटतं
त्याला एका वेळी दोन गोष्टी करायला जमल्या नसतील म्हणून एक कुठली तरी केली असत त्याला. तुझ्या तोंडात पडली माती तुझ्या, मला राजकी करतोच वैर. गंगे तुझा मुर्दा गाडला तुझा, त्याचा मुर्दा नंतर गाड, आधी सावळ्याचा मुर्दा शोधायला पाहिजे का नाही ते सांग. तुम्ही माझ्या दाण्याला कुठे शोधू रे देवा. गंगे गंगे मी हाय ना, मी हाय, मी शोधून काढीन. नाही सापडलं तर जाऊ दे, आपण दोघं राजाकडे जाऊ. तुझा असा दारे रस्त्या मला म्हणून तर तुझ्या दारात आले ना. ते म्हणतात ना ये पडल्यावर राजा मला मी निजाम बनायला लागत सदा. तू काय पण म्हणा गंगे, काय पण म्हण, पण माझाच आधार आहे तुला आहे ना. ये ये रडू नको हा गंगे, रडू नको तू, हळूहळू उठा. ए चला पटापट उठायचं, उठायचं चढायला का. अरे आता तुला काय इकडे सांगायला पाहिजे काय माहिती का. चल पुढच्या गावी बोलवतील. चल ये तो असं जवळ या गंगे, आजपासून मी सदा नाही तुझा सावळ्या. तुझा मुर्दा गाडला तुझा, मी तुला ओळखूनच चांगली. राम राम, नमस्कार. लग्न झालंय का तुमचं? हा हा, लग्न लग्न झालंय का? झालंय काहीच नाही. आयो माफ करा, माफ करा. तुमचं झालंय का लग्न? औ औ, तुमचं झालंय का लग्न? झालंय. अयो अग बाबू, मी इंद्राचा पाव नाही या परिसरात नाव आहे. माझ्याशी असं वाईट वागू नका, तुम्हाला काही रीतभात आहे का नाही? थुत्रीत कस काय मारीता? या ना आपण, तुम्ही निघा मी आले ह. या या ना, आसन ग्रहण करावं. आपण आसन ग्रहण करावं. इंद्र काळा का गोरा त्यो काय मी पाहिला नाही, पण ह्याचं इथलं वाट दिसू लागला. हा इथला आमदार खासदार तर नसन, एखाद्या बारीला मंत्री संत्री तर नसन. असून द्या मरून द्या, आपल्याला काय करायचं? आपण आपली घ्यावा करून. आपली काय सेवा करू? आता मीच माझ्या तोंडानं काय सांगणार? जमल ते करा. लईच गायकी लईच गाई केली मी लग्नाची. कुठ यो रंबेचा कुंभळा आणि कुठ आमच ते घागाळे. काय काही नाही, आज्ञा करावी. असलं काही करीत नाही मी. तुझ लगीन झालंय का? नाही, आमच्याकडे लग्न करतच नाहीत. अरे यांच्याकडं काय आजार आहे यो? तो बुवा तसलाच, ते देवय तसलेच, आणि आता हिच बी लगीन झालं नाही. पण मला काही प्रॉब्लेम नाही, माझं लगीन जरी झालं असलं ना तरी पण मला चालत सगळं. जमतय काही थोडस, त्याला काय होतंय? आपण इथे विश्राम करावा. बर, मी इंद्रमाली नृत्य करून त्वरित परत येते. अग बाबा, म्हणजे डान्स करीत ती का काय तू? लावणी नाचतीस का काय? मला ठेकालाय भारी जमतो धरायला. मी पण येतो ना बघायला नृत्य तुझ. इंद्रदेवांची देवाज्ञा झाल्याशिवाय मी आपल्याला इंद्रमहाली कसं नेऊ?
अगं देवाज्ञा झाल्यावर माणूस मरत तो. मी तर आखाच्या खाईचा आलो ना. आणि तुला माहित नाही इंद्रियाचा काहीच प्रॉब्लेम नाही. चौथी पत्तूर आम्ही एकाच वर्गात होतो, पुढं तो चौथीतच राहिला. मी पुढं सरकलो येऊ का? कारी भारी दमान. ए रंबे अगो थांब ना गो, आलो ना. होशियार राजाधिराज महाबलाढ्य सम्राट मिथुला नगरीचे राजे महाराज सत्यवर्मा येत आहे. खो प्रधान जी. जी महाराज, आपल्या राज्याचा हालावाल काय म्हणतोय? आपल्यासारखे बलाढ्य राजे जिथं राज्य करत असतील त्या राज्याचा कारभार सुरळीतच असणार. म्हणजे आमच्या राज्य कारभाराची सुरळी झालेली दिसते. प्रधान जी. जी महाराज. आमची प्रजा तर सुखात आहे ना? प्रजा सुखात आहे महाराज, पण मी मात्र दुःखात आहे. आता तुम्हाला कोणतं दुःख आहे? तुमच्याशी बोलताना मान वरकर करून माझ्या मानेचा पार करकोचा झालाय. प्रधानजी. महाराज. आता तुम्हाला कळेल की तुमच्याकडं बघताना मला काय दुःख होत असेल. चला दरबाराचं कामकाज पाहूया जरा. गंगे शोकावर. गंगे शोकावर. अवर गंगे सतरावर. महाराज शोकावर. गंगे शोकावर. सावळ्या कुठे गेला आहे याचा आम्ही शोध घेऊ. उपकार व्हाल महाराज, माझा धनी गेला, माझा संसार उघड्यावर आला. असं कस? मी असताना तुझा संसार कसा काय उघड्यावर येईल ग? मी हाय 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 हाय. बघा बघा महाराज बघा, आपल्या राज्यातील मित्र प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण बघा. गंगे तू एकटी नाहीस. अग सदा सारखा सच्चा मैत्र तुझ्या बरोबर आहे. ते जाऊ द्या, तुम्ही पहिलं माझ्या धान्याला शोधा. हे भारतीयांच्या लांबलं माझ्या मागे लागलं. प्रधानजी सर्व राज्यात सैन्याला पाठवा आणि सावळ्या कुंभाराचा शोध घ्या. जिवंत अथवा मृत जसा असेल तसा गंगी समोर हाजर करा. अहो माझ कुकू गेलं तर माझ कस होईल? माझी गाढव कुणाच्या तोंडाकडे बघते? माझ्या तोंडाकडे बघते. महाराज तुम्ही काय बी काळजी करू नका. आताच वर्णनावरनं सावळ्याच्या शोधार्थ सैन्य रवाना करतो. करा. गंग्यावर स्वतः सदा सदा जा वर्णन सांग. हा दिवाणजींकडे वर्णन सांग. अहो पण ही कामं तुम्ही का नाही करत? अहो महाराज ते दिवाणजी एक नंबरचे काम चुकार. काय म्हणता? कच्चा पगार खाते असतात हे असे बसून असतात. जातोस ना? जाणारच पाहिजे. आता गंगे तू काही काळजी करू नकोस, मी स्वतः जातीनं लक्ष घालणार या प्रकरणात. अहो पण आम्ही काय मेलोय का? मग तुम्ही घाला. गंगे शोकावर. शोकावर गंगे शोकावर. आपण मिळून त्याचा शोध घेऊ गंगे. पदर सोड गंगे. गंगे पदर सोड. मंगली वा सावळा एकदम पाप्याचा पितार हे असे बरगडे दिसतात. रंग काळा, दाढमिशा अशा वाढलेल्या, केसांचा नुसता खराटा झालेला, दात अशी फुडाले तुझी फुड त्यात तो त्रबलतो त्यात तो एकदम आफ्रा दारूचा तर लई ना पायंत. काय विचारूच नका तुम्ही. आणि वर बायकांवर असा चकना डोळा ठेवतो तसा असा ना असा आणि वर लंगडा तंगडा चालतो. आता मला सांगा तुम्ही दिवंजी असा सावळ्या गंगीला शोभल का? मी असं नाही का शोभणार? म्हणून म्हणतो
सावळ्याचा शोध घ्यायचं नाही. मी तुमची आज्ञ मधन भाजरून देईन हा फुकट्यात. स्वर्ग म्हणजे आनंद. कसले माडेल तिथ. अग बबो आयो ते काय उकळायले. आयो तुम्ही येत होय. माझं लक्ष दोन का केल्या ढोलक्या. एकच वाजवायची. हे तू काय वाजवायला रे. पंचायत होईल माझी मागणं. आ बुवा बुवा बुवा. अरे बुवा इथं येऊन बसला होय रे तू. किती शोधला म्या तुला. आयला इथल मजा आहे राव. अरे सावळ्या सावळ्या हा इंद्र दरबार आहे. बर मग इथे कशाला बसलास. मग कुठं बसू ते सांग. मला बाकीचा शानपणा सांगू नको. गुरुवर्य हा मनुष्य प्राणी कोण आहे. सांगतो. हा सावळा कुंभार हो. हा आपला गुरुबंधू आणि माझ्या बरोबर तो या ठिकाणी आला. बुवा आणि हा मनुष्य प्राणी कोण आहे. अरे बाबा हे देवांचे देव. असं आहे का. सावळा कुंभार आपलं स्वर्गात स्वागत असो. वा वा वा. खरे बाबा तुझी इथं खूप वाट दिसू लागली रे. माझं त्या रंभेचं झंगाट जुळून देणारे देणारे. सावळा कुंभार रंभेचं नृत्य संपलं की आपण स्नेहभोजन करू आणि मग बोलू हवं तर. नाही चालल ना. आणि जेवणाला वाशाट करा बरं. लय पानचट इथलं जेवण. सावळ्या गंगीच्या हातचं काय ते जेवण असत. सावळ्या हा वेडेपणा करू नकोस. मी तुला सांगितलं होतं ना खाली. मग मग देव बघतील आणि चिडतील आणि शाप देतील बरं का. म्हणून म्हणतो आपण शांती ठेवायची. हा तू शांती ठेवली का. तरी म्हणला तुला लग्नाची गरज कशामुळे नाही. अरे तू शांती ठेव. पण मी त्या रंभेला पटवणार आहे. अर काय दान काय तो. माझ जुळून दे ना यार. बर 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 रंभे नृत्य सुरू कर. रंभे सुरू. मी इथं बसतो. मला मान अपमानाचं काही नाही. रंभे तगतिगन मदन खेचतो बाण हरपुनी भान करान सुकान थै 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 तक्रान तक्रान थै तक्रान तक्रान थै तक्रान तक्रान थै. थै
आहार नुपुर झंकार सहज करी पदन्यास जणू ही चंचल मृग नयनी मदन मोहिनी कतक खितक किन धागे तिलकिटिना किन धा धागे तिलकिटिना किन धा तिलकिटिना चित्रसेना भर दरबारात रंभेचा हात धरलात अर काय चांगली नाचत होती बाई गब्दीशी हात धरला राव अर तुमच्या स्वर्ग लोकापेक्षा आमचा मृत्यू लोक बरा आम्ही तमाशाला जातो शिट्ट्या आवाजितो फेटे उडवतो टाळ्या वाजितो पण कलेला दाद देतो हा इंद्राचा दरबार आहे का डान्स बार आहे सोळ्या अरे काय बोलतोस तू हे काय चुकीचं बोललो मी सोळ्या ए वरडतो कशाला रे सरका वागू नये का मग सवळ्या आता जर का जास्त बोललास ना सरळ तुला भूलोकी पाठवून देईन अरे मला इथं राहायचंच नाहीये अरे खरे तू जर भूलोकी असताना तुला दाखविला असता अरे रंभेचा हात धरीत असते खरे चेहरा तर चांगला आहे तुझा इतका चहाटळण चाब राहशील असं वाटलं नव्हतं मला सवळ्या जातो अरे हिथं कुठं आलो म्हणायचं आम्ही हे तर माझाच घर दिसतय गंगे अगे गंगे गंगे गए गंगे अरे दरवाजा उघडा ठेवून गाडव हिथंच बांधून ही गेली कुठं असल म्हणायची मी सर्गात गेलो हे हिला कळलं तर नसेल ना मी मेलो असं समजून ही सतीत गेली नसेल ना तस असल तर गंगे मला पुन्हा सर्गात जावं लागन आणि रंभेला घेऊन यावं लागन रंभा काय मोडेले राव रंभेचा कुंभळा म्हणजे आगा बाया तुझ्या आठवणीत ही दुपारची वा वास्क मुस्की वास्क मान वा मानुसकी वाम नुसकी वाम कुसकी वामच कुसकी घेईन म्हणतो रंभे युपोत रजले पावर बस दिसतोय सावळ्या कुठे गेला हिच सांगेन मला विचारते त्याला ठीक आहे कागद माझ कस झालंय नवरा कुठं दिसना गाव कुकुलाव देईना याला विचारते सांगेल ना बोल भाई बोल तुझं काय मागणं आहे देवी पुढं माझं काही लय मागणं नाही मी गंगू कुंभरीन माझं सावळा हरवलाय आणि तू जवळपासून गेलाय ना माझं कामधंदा थंडावलाय तू कुठे गावाल तेवढं सांगा बरं तुम्ही जर सांगितलं ना मी तुमच्या देवीची खणा नारळानं ओटी भरन मर्याईच्या नावानं सांग भल गंगे गंगे सावळ्याचं काही खरं नाही बरं का तू आपला दुसराच बघ हा म्हणजे माझं सावळ्या नाही गावणार छा 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 जबात परत येणार नाही गंगे
देवीने कौल दिलाय. अगं आता सावळ्या नसला तरी म्या हाय. अरे तू काय माती वाहणार आहेस काय गदळ्या? गंगेसाठी आपण काय बी करणार? गंगे तू काळजी करू नको. अगं तुला एक काय 100 56 सावळ्या गाव त्याल तुझ्या तोंडाला आग लागली. तुझ्या इथं माझं सोन्यासारखा नवरा गाव ना आणि तू माझं गाव जेवण घालतोस ना माकडा. नाही सावळे तुझ्या नवऱ्याचं नाव आहे तर मी तुझ्या गाढवाचं नाव समजलो. गाढवा तुम्ही बी पाटीला त्याल लावा. तुमची मालकी माझ्या सकट तुम्हाला बी फटकवल. बाई ऐका भिकार आहे. कोण झोपलंय हे बाबा माझं हे खोक सांभाळा बाबा. हे सावळ्याने कसा काय संसार केला सर या बाई बरोबर. तुझा मुर्दा गाडला तुझा लपायला माझच घर गावलं वय ना बघतीस तुझ्याकडे. तुझा मुर्दा काढला तुझा शेकली रंभे रंभे असं का करायलीस का? माझ तुझ्या लव आहे ना रंभे. तू तर डिट्टो गंगे गत दिसतीस ग साप का सफाई करलाय. डिट्टो गंगे गत रंभे ये माझ्या जवळ ये अशी. रडू नको कुठे गेला धनी. रडू नको रंभे रडू नको रडू नको उगी उगी. मला माहितीये गावातल्या लोकांना डाव ठेवू नये म्हणून तू गंगेच रूप घेतलंस. अग रंभे माझ तुझ्या लव आहे. कुठं आमची भाताडी गंगी आणि कुठं तू रंभे. अगा बाबा म्हणजे तू खरंच गंगी आहेस होय. मी खरंच गंगी हाय हाय हाय. पहिली सोडली दुसरी धरली आणि जवळ गेल्यावर कचकन चावली असं झालंय तुमचं. मला सांगा ही रंभा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची. आमचं कुठलं नशीब एवढं. वर तुझी कलकल 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 ऐकू आली म्हणून लवकर यावं लागलं. परत लवकर यायला लागलं. गेलता कुठं तुम्ही सांगत आहे. सरगात 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 सरगात. माणसं मेल्यावर जाते. तुम्ही जित्तपणी सरगात गेलेच कसे. बोचा नादन हा बुवा तो देवळातला. अग बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा बिना देखा काय. ए उगा उचटा सारखं बोलत जाऊ नको काहीतरी. धनी तुम्ही खरंच सरगात गेलते. खोट बोलत नसतो मी. मग मला एक सांगा. दोन सांगतो. सरगात तुम्हाला तुमचा आई बाप भेटला असत्या माझा आई बाप भेटला असत्या कसे समजे ते. अग माझी माता पिताजी एकदम पुण्यवान. त्यांना असं मऊ लुसलुशी झोपळाय बसायला. रंभा उर्वशी चौऱ्या ढाळी त्या काशी फळ ते अमृत असं सगळं आणून दि. आणि तुझे म्हातारा म्हातारी कसे ते नरकात नरकात शेण कुडाच्या गाड्या वडते गाड्या वडते. पापी माणसांच काय व्हायचंय दुसरं काय. इतकं पाप केलं त्यांनी. असून दे आता झाली चूक म्हणायची न गप बसायचं. चूक झाली तुमचं सारखं भूतच कार दे आता. सध्या अरे माझ्या दोस्ता अरे काय माझ्याच घरात ना आलास का बाबा. अरे कशाला रडतोस आता आलो ना मी. अरे म्हणून तर रडतोय. तू का आलास सावळ्या आलास का तू सावळ्या. पंडितजी काय झालं तुम्हाला रडायला. तुमचं दुःख काय आहे ते सांगा महाराजांना. काय बोलायली
काय बोलायली अहो प्रधान जी? मी इकडे. मी काय सांगतो ते जरा नीट ऐका बघा. महाराजांची पत्रिका काय सांगते बघा की हो. काय सांगते? डेंजर डेंजर धोका. धोका कसला? लेवन ठेवा माहिन्याने यम येत आहे बघा. कशाला? कशाला आणि तुमचं प्राण न्यायला की हो. महिन्याने येतो बघा तुमचा राम बोला. काय म्हणतोस काय? आताच माझ हृदय बंद पडेल का काय असं वाटायला लागलं. महाराज महाराज हृदय इकडं नाही इकडं. मला सांगा महाराज तुमची शेवटची इच्छा काय? प्रधानजी अजून महिना आहे. माझ्या डोळ्या देखत माझ्या मुलीचं लग्न व्हावं ही इच्छा आहे. अजून ताई साहेबांचं लग्न व्हायचंय. मी काय म्हणतोय महाराज दिवस कमी राहिलेत तेव्हा महाराज लवकरात लवकर राजकुंवरशी लग्नाच्या प्रस्तावाचं बोलून घेऊया. चला जाऊया. चला चला. सावकाश 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 उठा महाराज नाहीतर इथंच जाल. नाही चला. अग बया झालं का तोंड खांगळून आली होय गंगे तू. चला घरात आता. अग तुला काही लाज लाज हाय का ग? कवा आली की चला घरात चला घरात चला घरात. अव चहा प्यायला म्हणते मी. हा चहा प्यायला चला. थांबा थांबा थांबा. का ग काय झालं? मी आशीर्वाद घेते. तुमच्या पाया पडू दे मला. माझ्या पाया? होय गंगे तू पडू लागली. अग सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? अव ती म्हणतात ना राती पाया पडाव सैतानाच्या आणि दिसा पाया पडाव देवा बामनाच्या. खरंय खरंय माझ्या पाया काऊन पडतेस ग पण? अव सर्गातून आलेला माणूस एक तर देव तरी असतो नाही तर भूत तरी असतो. हो हो तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर तुम्ही देव नाही तर भूत. आणि मग बसा गाडव धूत. पण गंगे मला काय आशीर्वाद देता येत नाही ग. मी कोणालाच आशीर्वाद दिलेला नाहीये. आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली मात्र मला मात्र तुम्ही मात्र आशीर्वाद मात्र द्या मात्र. पातीर केलं त्या आशीर्वादाचं पार. असून दे असून दे. आयुष्यभर रणकी राहा. तुमच्या तोंडात पडली माती तुमच्या आयुष्यभर रणकी राहायला सांगतो वय मला. अग मी तुला आधीच म्हणलं होत मला आशीर्वाद देता येत नाही. मी कधी कोणाला आशीर्वाद दिला नाही. आशीर्वाद देता येत असता तर मी या गाढवा गा. अयो हे का? गंगे अयो हे काय? गाढवाचे किती आहेत? तीन आहेत. मुळात आपले गाढव किती? दोन. आणि मग तिसरा आलं कुठून? चमत्कार झाला कसा काय? या दोघांनी एका रात्रीत? पण हे दोघ तर काळे. अरे हे आलं कस का? ह्यांचा लळा लागून हे थोडं आलं. हा चमत्कार झाला कसा गंगे? धनी हा गाढवत आहे. तुला काय आक आले का? अग गाढाव जरी असलं तरी असं त्याच्या अंतर्भागात उकून बघत जाऊन ये गंगे. एखाद्याला नाही आवडत. पर काही म्हणा धनी मला हे गाढव लई आवडलं. असं लई चिकना हाय असं आहे ना? वय वय मग समजा जर मी घरात नसलो आणि ह्याचा मालक जर घरी आला तर तू काय त्याला नाही म्हणू नको. वय वय कशाला? गाढव परत द्यायला. असं म्हणा ना मग. हा पर काही म्हणा धनी हे गाढव लई चिकना हाय हाय ना? लग्न आधी तुम्ही शेवया चिकण्याच्या दिसायचे. असंच असतं गंगे. लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो. लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते. तो काळवांडतो करापतो चकना होतो. त्याच्या स्वप्नांचा चकना चूर होतो. चला घरात. काय उत्साही बाई चला घरात म्हणलं की पांदीला निघाल्यासारखी चला 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 चला. का करीत असन बरं?